दर्यापूर ते अकोला मार्गावरील गोडेगाव फाटाजवळ अवैध जनावरे घेऊन जात असताना जनावरांचे वाहन पलटी होऊन वाहन चालकाचा मृत्यू झाला तर वाहनातील 6 जनावरांचाही मृत्यू झालाय. ही घटना सकाळी 5 वाजताच्या सुमारास टायर फुटल्याने घडली अशी माहिती समोर आली आहे. यात आता दर्यापूर पोलिसांचा बंदोबस्त दाखल होऊन पुढील तपास सुरू आहे. दर्यापूर ते अकोला महामार्गावरील गोळेगाव जवळ दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास दर्यापूरवरून अकोला मार्ग 11 जनावरे घेऊन जाणारा ट्रक MH30BD3815 क्रमांकाच्या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. सदर ट्रकमध्ये 11 जनावरे कोंबली होती, त्यामुळे या ट्रकद्वारे जनावरांची तस्करी होत असल्याचे समजले. या भीषण अपघातात वाहकाचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकमधील 2 सहकारी फरार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत चालकाला दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून पलटी वाहन याला JCP च्या माध्यमातून रस्त्याच्या खाईतून बाहेर काढण्यात आले. या अपघातात 6 जनावरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून 5 जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर स्थानिक डॉक्टरांनी इलाज केला. घटनास्थळी दर्यापूर पोलिसांचा बंदोबस्त दाखल झाला असून काही काळासाठी मुख्य रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट व सहकारी तिथे दाखल झाले. यांनी पोलिसांना सहकार्य केले. दर्यापूर शहरातून दररोज सकाळी 5 वाजताच्या सुमारास अशा प्रकारे भरधाव वेगाने अवैध जनावरांचे वाहन अकोला येथे जात असल्याची चर्चा आहे.